मराठवाड्यावर पाऊस रुसला असला तरी नाशिकात पाऊस बरसतोय आणि याचा आनंद मराठवाड्याला होतोय. कारण नाशिक मधल्या दारणा आणि गंगापूर धरणातून बुधवारी विसर्ग सुरू झालाय. तर नांदूर मधमेश्वरची दारही उघडल्यानं जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणातलं पाणी काल संध्याकाळी 4 वाजता कायगाव टोका आणि 7 सुमाराला जायकवाडीत पोहोचलं. गोदावरीला पाणी आलं नाशिकच्या, त्याच्यामुळे पाणी इथं आपल्याला दिसतं. इकडं आता पाऊस नाहीच आहे, पैठण तालुक्यामध्ये किंवा गंगापूर तालुक्यामध्ये. नाशिकला भरपूर पाऊस पडल्यामुळं हे पाणी आपल्याला दिसतं. असंच पाणी पुढे जायकवाडीला जाणार. पाण्याशिवाय तर काही चालत नाही. आपल्याला पाणी सुद्धा राहिलेलं नव्हतं. नदी पात्रात मोटरी बंद होणार होत्या, पण आज आपलं पाणी आल्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.